नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड, टॉप एज्युकेटर अन अकॅडमी. वेलकम टू अन अकॅडमी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC. विद्यार्थी मित्रांनो, आता ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे. सगळ्या लोकांना तुम्हाला माहीत आहे की साधारणतः जर आपण जर विचार केला तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने राज्यसेवा 2023 जी आता परीक्षा आहे या परीक्षेला एकदम स्वरूप बदलून टाकलेलं आहे. आतापर्यंत जो पॅटर्न होता किंवा नुकतीच 21 ऑगस्टला म्हणजे या 21 ऑगस्टला झालेली परीक्षा आहे ती ओल्ड पॅटर्नवर होणारी शेवटची परीक्षा आहे. 2023 पासून महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या परीक्षेचं नाव, राजपत्रित पदासाठी होणाऱ्या परीक्षेचं नाव राज्यसेवा, तिचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाणार. तो एकाच गोष्टीसाठी म्हणजे राज्यसेवा आता लिखित स्वरूपाची होणार. तुम्हाला एक नाही, दोन नाही, तब्बल 9 विषय तुम्हाला लिहून काढायचे आहे. आता 9 विषयामध्ये जर तुम्ही चांगले स्कोर केलं तरच समोरचा टप्पा म्हणजे मुलाखत, त्यानंतर मग फायनल सिलेक्शन. फार मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांवर आलेली आहे. परंतु जेव्हापासून आयोगाने हा सिलेबस घोषित केलेला आहे, अभ्यासक्रम घोषित केलेला आहे, या अभ्यासक्रमामध्ये एक गोष्ट तर सगळ्यांना क्लिअर झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी, तो कोणत्याही बॅकग्राऊंडचा असो, ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, तो ऑफलाईन क्लासमधला असो, ऑनलाईन क्लासमधला असो, प्रत्येक विद्यार्थ्यांना हे तरी माहीत झालेलं आहे की UPSC चा 90 ते 95% सिलेबस हुबेहू कॉपी करण्यात आलेला आहे. यामुळे तुम्हाला एक फायदा पण होईल की राज्यसेवेची तयारी करता करताच तुम्ही UPSC च्या आता एक्झामला तोंड देऊ शकणार, त्याला उत्तर देऊ शकणार, तुम्ही त्याला हिमतीने पुढे जाऊ शकणार, म्हणजे डबल डोज आहे तुमचा एकाच अभ्यासामध्ये. परंतु मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी 2 पेपर आणि सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 असे 4 पेपर. या 4 पेपर आणि मराठी आणि इंग्रजी असे 2 पेपर, 6 पेपर याच्या व्यतिरिक्त जो विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टेन्शन देणारा पेपर ठरलेला आहे किंवा त्यांना टेन्शन आलेलं आहे, यक्ष प्रश्न, तो म्हणजे वैकल्पिक विषय कोणता निवडायचा, ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडायचा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही विद्यार्थी आपल्या नातेवाईकांना कॉल करत आहे, काही विद्यार्थी युट्यूबवर UPSC टॉपर लोकांचे इंटरव्ह्यू बघत आहे, काही विद्यार्थी आपल्या घरातच जे मोठे दादा भाऊ बहीण आहे UPSC तयारी करणारे त्यांचा अनुभव विचारत आहे. परंतु विद्यार्थ्यांना अजूनही उत्तर भेटत नाही आहे. आता आम्ही स्वतः अन अकॅडमीवर क्लासेस घेताना कितीतरी विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही आम्हाला सांगावं की विषय कोणता घ्यावा ऑप्शनल. यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगणार विद्यार्थी मित्रांनो, आणि काही प्रत्येक विद्यार्थ्यांना हे कंपल्सरीच आहे असं काही नाही आहे. परंतु हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी जो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाबद्दल ना तुम्हाला माहिती देणार, तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाची माहिती देताना मी फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल काही प्रॅक्टिकल तुमच्यासमोर ना काही थॉट्स मांडणार, आणि प्रॅक्टिकल थॉट्स मांडल्यानंतर या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषयाबद्दल तुम्हाला एक ओळख देणार की हा विषय घेण्याची कारणे कोणती, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा तुमचा वैकल्पिक विषय का असावा, आणि व्हिडिओच्या शेवटी हे पण सांगणार की का नसावा. कारण शेवटी माझा विषय आहे, मी याला अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांसाठी तयारी करून देणार, तर मी त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगणार. परंतु या चांगल्या गोष्टी मी केवळ सांगणार नाही, तुम्हाला सुद्धा सांगणार की तुम्हाला कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर जाऊन याच्याबाबत तथ्य तुम्हाला म्हणजे पडताळणी करता येणार, तुम्ही त्यांना चेक करू शकता की मी सांगितलेले पॉईंट खरोखर आहे की म्हणजे खोटे पॉईंट आहे, हे तुम्ही स्वतः चेक करायचे. एवढं स्पष्ट प्रॅक्टिकल तुम्हाला उत्तर देणार मी, आणि शेवटी हे पण सांगणार की हा विषय का घ्यावा नाही. कारण फार कमी लोक विषय का घ्यावा यासाठी जोर जबरदस्ती करतात, पण त्यांचा आवडता विषय, तो शिकवणारा विषय का घ्यावा नाही याला हे म्हणजे हा विषय डिस्कस करत नाही, पण मी हे नक्की तुम्हाला सांगणार. तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपला ओके पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा जो विषय आहे तुमचा, हे पुस्तकाचे काही हे आहे तर हे तर नंतरचा भाग आहे की कोणते पुस्तक वाचायचे आणि कोणत्या ऑथरचे पुस्तक वाचायचे. पण सर्वात महत्वाचा भाग आपला की लोक प्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हाच स लावलेला इथं स, इथे मी स्ट्रेस करतोय तुम्हाला, हाच विषय वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा. नंबर 1, UPSC च्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरीमध्ये हा विषय आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मी एक एक पॉईंट सांगणार तेव्हा तुम्हाला फॅक्ट चेक करण्यासाठी तुम्हाला लिंक सुद्धा देणार. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरीमध्ये हा विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर या पॉईंटला खरा आहे की खोटा आहे हे पडताळणी करण्यासाठी युट्यूबवर जाणे, आणि युट्यूबवर फक्त इंग्लिशमध्ये टाईप करणे, हाऊ टू प्रिपेअर फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्हाला पहिल्या 5 रँक मध्ये आलेले
पहिल्या ऑल ओव्हर इंडिया, पहिल्या 10 मध्ये आलेले, पहिल्या 15, 20, पहिल्या 50 मध्ये आलेले असंख्य विद्यार्थी सापडतील, ज्यांचे त्यांचे व्हिडिओ सापडतील, त्यामध्ये ते सांगतील की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय का घ्यावा, याची तयारी कशी करावी आणि हा विषय महत्त्वाचा का आहे हे तुम्हाला का सांगत आहे मी, कारण मी हा जो पहिला पॉईंट लिहिलेला आहे तुमच्यासमोर की आजही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरी मध्ये हा विषय आहे हे सत्यता आहे. अदरवाईज काय होतं विद्यार्थी मित्रांनो की एखादा विषय 3-4 वर्षापर्यंत फारच सुपरहिट असतो यूपीएससी मध्ये. मेन्स एक्झाम मध्ये तुमचे जे ओळखीचे काही तुमचे नातेवाईक असतील, बंधू भगिनी असतील किंवा तुमचे अधिकारी लोक जे आता सिलेक्टेड झालेले आहे आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोस्टेड आहे त्यांना सुद्धा भेट घेऊन विचारा हा पॉईंट की मला मी अनअकॅडमीवर एका एज्युकेटरकडून हे नाव ऐकलंय तर त्यामध्ये म्हणजे ही गोष्ट ऐकली की युपीएससीच्या ऑप्शनमध्ये एखादा विषय हा 4-5 वर्ष खूप सुपरहिट चालतो म्हणजे त्याला 300+ मार्क 3-4 वर्ष पडतात पण त्यानंतर तो विषय अचानकच गायब होऊन जातो. हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे तुम्हाला नका ते सांगू शकतात तर तेव्हा त्यांना ओके तेव्हा तुम्ही म्हणजे स्वतःहून ओके तुम्ही स्वतःहून बघा की ते तुम्हाला काय उत्तर देतील यामध्ये. आणि ह्या म्हणजे हे तुम्हाला एवढ्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ बघण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा बघण्यात येईल तर तेव्हा तुम्ही हे नक्कीच याला फॅक्ट चेक करा, दोन्ही फॅक्ट चेक करा की युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरीमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय येतो का ते युट्यूबवर जा आणि फक्त एवढं टाईप करा हाऊ टू प्रिपेअर ओके हाऊ टू प्रिपेअर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हाऊ टू प्रिपेअर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तर तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या 100 मध्ये पहिल्या 20 मध्ये पहिल्या 50 मध्ये ऑल ओव्हर इंडिया येणारे टॉपर लोक त्या टॉपर व्यक्तींचा सुद्धा जो ऑप्शनल विषय होता तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याच भरोशावर त्यांनी आपले पेपरमध्ये मार्क आणले. बरं सर्वात महत्वाची गोष्ट तर काही काही टॉपर लोकांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलेलं की आम्हाला म्हणजे महाराष्ट्रीयन व्यक्तींचं सुद्धा की आम्हाला मराठी विषय इंग्रजी विषय हे दोन विषय म्हणजे क्वालिफाईंग होते आणि एसए विषय त्यानंतर 4 जीएस पेपर आणि हे ऑप्शनलचे 2 पेपर. कधी कधी असं होतं की म्हणजे 4-5 दिवस एक्झाम चालते तुमची लगातार एखादा सामान्य अध्ययन पेपर बिघडला किंवा अपेक्षेपेक्षा कठीण आला त्यामध्ये तुम्ही पाहिजे तसे उत्तर लिहू शकले नाही किंवा एसे तुम्हाला पाहिजे तसा लिहिता आला नाही आणि एकदम कन्सेप्च्युअल किंवा फिलॉसॉफिकल एसे आला एखादी कोटेशन आली आणि तुम्हाला कॉन्फिडन्स लूज झालेला आहे की एसे मध्ये मला मार्क येणार नाही अशा वेळेस एक प्लॅन बी पाहिजे. तो प्लॅन बी म्हणजे हा विषय आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. कारण विद्यार्थी मित्रांनो इथे 4था पॉईंट पहिले घेतो मी 300+ स्कोर होतो हे सुद्धा तुम्ही युट्यूबवर कितीतरी टॉपर लोकांच्या इंटरव्ह्यू मध्ये बघू शकता की त्या लोकांनी 300+ स्कोर केलेला आहे. पण एवढंच नाही की यामध्ये मी तुम्हाला काही डेटा सुद्धा प्रोव्हाइड करतो त्या डेटामध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की काही लोकांनी यूपीएससी मध्ये 300+ स्कोर केलेला आहे. जसं की तुम्ही बघा 2019 याच्यामध्ये एक व्यक्तिमत्व होते त्यांचं नाव प्रदीप सिंग. तर प्रदीप सिंग ओके इथे नाव पण लिहून देतो तुम्हाला मी की सिव्हिल सर्व्हिसेस ओके सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सीएसई या सिव्हिल सर्व्हिसेस 2019 मध्ये प्रदीप सिंग यांचा जो स्कोर होता प्रदीप सिंग हे तुम्हाला मुद्दामून लिहून देत आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुमचा प्रूफ असला पाहिजे की हा जो एज्युकेटर बोलला आपल्यासोबत किती खरा बोलला किती खोटा बोललेला आहे म्हणून. 293 मार्क यांना आले होते आउट ऑफ 500. त्यानंतर हे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2019 त्यानंतर ना सेम सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2019 मध्ये नुपूर गोयल यांचा स्कोर 302 होता 500 पैकी 302. त्यानंतर नाही का एक 316 मार्क आणले होते ईश्वर कुमार सीएससी 2017 ओके सीएससी 2017 ईश्वर कुमार यांनी 317 मार्क आणले होते 316 मार्क आणले होते 316 मार्क 500 पैकी. म्हणजे हे तुम्हाला का सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो मी की असा पण एक वेळ येऊ शकते त्यावेळेस असं होऊ शकतं की तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले मुख्य परीक्षेला गेले प्रचंड तणावाखाली आहे आणि 3-4 महिने लगातार मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि पहिल्या दिवशी मराठी इंग्रजी चांगला गेला पण एसए पेपर थोडा बिघडला GS1 GS2 चांगला गेला पण GS3 मध्ये पुन्हा थोडेसे कमी स्कोर येण्याचे चान्सेस आहे. अशा वेळेस हा जो बॅकलॉग भरून काढायचा बॅकलॉग त्यासाठी तुमचा जो एक ट्रम्प कार्ड पाहिजे ट्रम्प कार्ड हुकुम का इक्का ओके हुकुम का इक्का ज्याला म्हणतो आपण हुकुमी इक्का
हा जो हुकुमी एक्का पेपर आहे तुमचा, हा हुकुमी एक्का पेपर तुमचा पेपर बनणार, तो म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन। कारण तुमच्यासमोर आकडेवारी सांगितलेली आहे मी, ओके, ही आकडेवारी सांगितलेली आहे, बरं, ही आकडेवारी जर तुम्ही तुम्हाला जी सांगितली आता याच्यामध्ये, तर या आकडेवारीमध्ये तुम्हाला मी जे नाव सांगितले तर ते काही मोजकेच नाव आहे। तुम्ही यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन फॅक्ट फॅक्ट चेक करू शकता की दरवर्षी किती मुलं मुली पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषय घेतात, त्यापैकी फायनल लिस्टमध्ये किती लोक येतात, त्यापैकी किती लोकांचा स्कोर 300+ गेलेला आहे। तर हे आकडे पाहून तुम्ही स्वतःच थक्का आणि हक्क बक्क होसाल की 300+ स्कोर करणं बाकी ऑप्शनमध्ये किती कठीण आहे आणि या ऑप्शनमध्ये किती सोपी आहे। आणि ते सुद्धा सांगेल मी तुम्हाला 300+ स्कोर का होतो। कारण पहिले पाचव्या नंबरचा पॉईंट बघू, कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही। साधारणतः विद्यार्थ्यांमध्ये सध्या कोणती एक मिसकन्सेप्शन आहे, चुकीची एक भावना कोणती आहे, की मी मेडिकल बॅकग्राऊंडचा आहे तर मी मेडिकल ऑप्शनल घेतो, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे तर मी इंजिनिअरिंग ऑप्शनल घेतो, मी बीएससी मॅथमॅटिक्स किंवा एमएससी मॅथमॅटिक्स आहे मी मॅथमॅटिक्स घेतो, मी बीएससी किंवा एमएससी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे तर मी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑप्शनल घेतो, अरे ठीक आहे घ्या, मेडिकलवाल्यांनी मेडिकल घ्या, इंजिनिअरिंगवाल्यांनी इंजिनिअरिंग घ्या, मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्रीवाल्यांनी मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री घ्या। अरे पण यांना मार्क देतात का, यांना मार्क पडतात का, सर्वात महत्वाचा विषय, फिजिक्स केमिस्ट्रीला मार्क येतात का, इंजिनिअरिंगला मार्क येतात का। एखादा असा चमत्कारिक वर्ष आला असेल, एखादा चमत्कारिक वर्ष आला असेल ज्यामध्ये फिजिक्स मध्ये मार्क पडले, मॅथमॅटिक्स वाले एखाद्या विद्यार्थ्याला टॉपर मार्क पडले 300-350, आणि त्यानंतर नाही का एखाद्या लँग्वेजवाल्या विषयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मार्क पडले, असं होऊ शकतं एखाद्या वर्षी। पण असा कोणता विषय आहे जो कितीतरी वर्षापासून लोकांमध्ये पॉप्युलर आहे, टॉप कॅटेगरीमध्ये आहे, तर तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे। पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इनफॅक्ट लोकांनी इतिहास हा विषय, म्हणजे काही काही तुम्हाला एक्झाम्पल असे सापडेल की त्यांनी सुरुवातीला इतिहास हा विषय घेतला, पण त्या इतिहास विषयाचा म्हणजे एवढा एवढा ना काय वास्ट सिलेबस बघितला, एवढा प्रचंड मोठा सिलेबस बघितला, आणि मग ना का प्राचीन इतिहास वेगळ्या 3-4 पुस्तकातून करावा लागत आहे, मध्ययुगीन पुस्तकासाठी 2-3 पुस्तकं बघावी लागत आहे, आणि आधुनिक पुस्तकासाठी 2-3 पुस्तकं बघावी लागत आहे, 10-10 पुस्तकं वाचून एक ऑप्शनल पेपर तयार करायचा आहे, एवढी मेहनत केल्यानंतरही जर त्यामध्ये 300 वर स्कोर जात नसेल तर काय कमायचं। आणि त्यातही नाही का हिस्ट्री जॉग्राफी हे विषय फार पॉप्युलर बनणार आहे, मला माहित आहे हिस्ट्री जॉग्राफी हे पॉप्युलर विषय बनतील, काही लोक घेतील की आपल्याला आवडतात ते विषय, आणि आवडणारा विषयच जी लँग्वेज आपल्याला नॅचरली आवडते तो ऑप्शनल बनायला पाहिजे, हे सुद्धा एक कॅरेक्टर आहे। मी याच्यामध्ये खोटं बोलणार नाही, वैशिष्ट्य सांगत आहे की ज्या विषयाची लँग्वेज आपल्याला नॅचरली आवडते तो विषय तो आपला ऑप्शनल बनलाच पाहिजे। यामध्ये इतिहास भूगोलामध्ये भरपूर लोकांची गर्दी होणार, पण प्रश्न हा आहे इतिहास भूगोल याच्यामध्ये विद्यार्थी रट्टू पोपट बनण्याचे चान्सेस असतात, रट्टू पोपट, कारण इतिहास भूगोल हे पाठांतराचे विषय आहे। डेट्स पाठ करा, क्रोनॉलॉजी पाठ करा, नद्या नाल्यांचं नाव पाठ करा, त्यांच्याबद्दल दुसरी जी गोष्टी आहे ती पाठ करा। आणि एक्झाम मध्ये काय होतं की आपल्याला 9 पेपर सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो, 9 मुख्य परीक्षेला, मराठी कंपल्सरी, इंग्रजी कंपल्सरी, निबंध एसे, 4 जीएस म्हणजे 7 पेपर, आणि ऑप्शनलचे 2 पेपर, असे 9 पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे। या 9 पेपरसाठी आपण कितीतरी वाचून जातो, आणि त्यात आपल्या ऑप्शनलमध्ये आपल्याला एक्झामच्या दिवशी काही आठवला नाही, रट्टू वगैरे, रट्टू पोपटचं काय असतं, रट्टू पोपट मध्ये एखादा विषय आपण पाठांतर करून गेलो, एक जरी पॉईंट आपल्याला आठवला नाही, एक जरी पॉईंट आपल्याला आठवला नाही, तर सरळ सरळ आपल्याला बाकीचे समोरचे गोष्टी सुद्धा आठवत नाही। मग यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, त्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम हा होतो की रट्टू पोपट बनण्यापेक्षा असा विषय घ्यायचा जिथे कन्सेप्ट आहे। कन्सेप्टची खासियत काय असतात, कन्सेप्ट मध्ये फक्त मेन थीम लक्षात ठेवावी लागते, थीम, 1-2 वर्षावर हायलाइटेड पॉईंट कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवावे लागतात, आणि कन्सेप्ट दिमागात असल्यानंतर त्याच्या त्या कन्सेप्टला स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्याला लिहिता येतं, क्रिएटिव्हिटीमध्ये लिहिता येतं। निबंध क्रिएटिव्हिटीचा विषय आहे, पाठांतर करून लिहिता येत नाही, कारण कोणता निबंध येणार हे कोणीच गेस करू शकत नाही। त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्याला भरपूर त्याचं चांगलं नॉलेज आहे, त्याला ना का त्याचा बेस चांगला क्लिअर आहे आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे की तो डेफिनेशन लिहू शकतो, डेफिनेशन तयार करू शकतो, तसा विद्यार्थी स्वतःचे आन्सर लिहू शकतो, भरभरून लिहू शकतो आणि चांगलं लिहू शकतो। परंतु इतिहास भूगोलामध्ये काय होतं, इतिहास आणि भूगोल हे विषय मोठे आहे, आवडते आहे, लँग्वेज याची सोपी जाते, परंतु याच्यामध्ये रट्टू पोपट बनण्याचे चान्सेस आहेत की तुम्हाला सगळं वाचावं लागेल, प्राचीन भारतामध्ये काय झालं, मध्ययुगीन मध्ये काय झालं, आधुनिक मध्ये काय झालं, आणि भूगोल मध्ये कुठे कुठे काय काय आहे, हे सगळं म्हणजे रट्टा मारून ठेवायचं, आणि वेळेवर समजा आठवलं नाही तर काय करतात, किंवा फिगर्स फॅक्ट्स अँड फिगर इकडे तिकडे झाले तर काय करतात, नदीची लांबी कमी जास्त झाली तर काय करतात, पर्वताची उंची कमी झाली तर काय करतात, इतिहासामध्ये डेट चुकली तर काय करतात, वर्ष चुकलं तर काय करतात,
लहान लहान गोष्टीवर मार्क जाऊ शकतात. तो प्रॉब्लेम इथे नाहीच आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. नो बॅकग्राऊंड ऍट ऑल. नो बॅकग्राऊंड. तुम्ही मेडिकलच्या आहे, तुम्ही इंजिनिअरिंगच्या आहे, तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्सच्या आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या आहे, या विषयासाठी तुम्हाला कोणताही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचण्याची गरज नाही. तुम्ही इतिहास भूगोल विषय घेसाल तर त्यामध्ये तुम्हाला जो एज्युकेटर इतिहासाचा असेल किंवा भूगोलचा असेल तो तुम्हाला हे सांगणार की तुम्ही स्टेट बोर्डचे हे पुस्तक वाचून घ्या, तुम्ही एनसीईआरटी हे वाचून घ्या, त्यावर आपल्याला काही काही प्रश्न सॉल्व्ह करता येईल. पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी तुम्हाला कोणतीही एनसीईआरटी कोणतेही स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाही. नंबर वन. या विषयाची लँग्वेज एवढी सोपी आहे की यामध्ये कधीच कोणता व्यक्ती जो त्याचा बॅकग्राऊंड कोणताही असो तो इझिली याला समजून घेऊ शकतो. कारण हे आपल्या डेली लाईफ मधला आहे. कारण मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की तुम्हाला अधिकारी बनल्यानंतर हेच करायचं आहे. तुम्ही डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर बनल्यानंतर तुम्ही काय करणार, तर तुम्ही लोकांचं प्रशासन करणार. लोक तुमच्या आजूबाजूला जेवढे लोक आहे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन ते करणार, प्रशासन तुम्हाला त्याचा हिस्साच बनायचा आहे. ती लँग्वेज तुम्हाला नॅचरली इझी येणार. ओके. म्हणून याला कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. मी स्वतःबद्दल एक्झाम्पल देतो की मी एमबीए केलं, मी बीएससी ऍग्रिकल्चर आहे आणि नाही मी एमबीए आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये, तरी मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषय घेतला आणि मला तो सोपी गेला आणि मी त्यामध्ये स्कोर पण फार चांगला केला. तर याच्यामध्ये कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असा, त्यानंतर नाही का तुम्ही काय म्हणतात आपल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे असा, मेडिकल बॅकग्राऊंडचे असा, काहीही असा, तुम्हाला कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. सर्वात महत्वाची गोष्ट. आणि असा इतर कोणताच ऑप्शन नाही की ज्यामध्ये तुम्ही कोणताही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही त्यामध्ये नाही का म्हणजे आपल्या या विषयाची तयारी करू शकणार. कारण प्रॉब्लेम काय आहे की जर तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय ऑप्शनल घ्यायचा आहे तर तुमचा बॅकग्राऊंड मॅथमॅटिक्सचा असलाच पाहिजे. तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा विषय घ्यायचा आहे तर तुम्हाला कॉलेज लाईफमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असला पाहिजे होता. इंजिनिअरिंगसाठी तुम्ही इंजिनिअरिंग केलेला आहे म्हणून इंजिनिअरिंग तुम्ही घेत आहे. तुम्ही टॅक्सेशन, ओके, टॅक्सेशन आणि अकाउंटिंग असे विषय घेत आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहित पडेल की तुमचं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे. तर बॅकग्राऊंडच्या बेसिसवर तुम्ही इतर विषय घेऊ शकता. तुम्ही जर आर्ट्स विषय केलेले आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स बी ए, तरच तुम्हाला नाही का हे पाहायला भेटेल बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये इतिहास भूगोल. परंतु पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असा विषय आहे जिथे कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. नो म्हणजे नो, कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 पॉईंट आपण बघितले की तुम्ही युट्यूबवर जाऊन चेक करू शकता की आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरीमध्ये कोणता विषय चालतो, तर पहिल्या 3 मध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषय येणार म्हणजे येणार. तुम्ही गुगलवर सर्च करा, युट्यूबवर सर्च करा आणि मी जे गोष्ट तुम्हाला सांगत आहे ती फॅक्ट तुम्ही स्वतःहून चेक करा. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय वैकल्पिक विषय का निवडावा म्हणून. नंबर 2, अधिकारी बनल्यानंतर हेच करायचं आहे. तर हे तर तुम्हाला युनिव्हर्सल सत्य आहे, ओके, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की तुम्ही डेप्युटी कलेक्टर बना, असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर बना, शिक्षण अधिकारी बना, तुम्हाला शेवटी लोक प्रशासनाचाच भाग बनायचा आहे. त्यामुळे जो विषय तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये शिकायचा आहे तिथे तुम्हाला मास्टरी आणायची आहे, तर ती मास्टरी तुम्ही आत्ताच आणा ना, आता स्वतःहून आणा. आतापासून तुम्ही राज्यसेवेमध्ये अभ्यास करा आणि ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तुम्हाला हा विषय फार सोपी जाऊ शकतो. याचा फायदा तुम्हाला कुठे होईल सांगता पण येत नाही. कारण कधी कधी सिनियरिटी बेसिसवर प्रमोशनचे मॅटर येतात. सारखे सारखे लोक एकाच बॅचमधले लोक सिनियरिटी आणि मेरिटवर सारखे येतात तेव्हा त्यांचे ट्रेनिंगचे अकॅडमीचे मार्क्स वगैरे बघण्यात येतात. तर ट्रेनिंग मध्ये अकॅडमीमध्ये ट्रेनिंग करताना तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑलरेडी ऑप्शनल विषय होता, तिथे सुद्धा तुमचा चांगला स्कोर होऊ शकतो. सर्वात महत्वाची तर प्रॅक्टिकल गोष्ट ही आहे पहिल्या पॉईंट नंतर. नंबर 3, की हा विषय कन्सेप्च्युअल आहे. कन्सेप्च्युअल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे 2 पेपर असतात. 2 पेपर, पेपर 1 पेपर 2. लोक प्रशासन पेपर 1 जो कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्च्युअल इथे तुम्हाला फक्त काही मोजकेच पॉईंट लक्षात ठेवून तुम्हाला आन्सर स्वतःच्या मनाने लिहायचा आहे. रट्टू पोपट बनण्याची आवश्यकता नाही. याच एका रट्टू पोपट हा शब्द दयानंद मेश्राम साहेबाचा आहे जो त्यांनी वापरला होता काही दिवसापूर्वी ट्वीट देण्याच्या पहिले. त्यांनी स्वतः एक सूचना दिली होती की एमपीएससी येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवेचा सिलेबस बदलू शकते. कारण आता एमपीएससीला रट्टू पोपट नको आहे. तोच तो आकडेवारी, तेच ते पुस्तकं वाचून, तेच ते नद्या नाल्याचे प्रश्न आणि तेच ते इतिहासाची घटना वाचून प्रश्न वाचायचा आणि 4 उत्तर आहे आणि त्यामध्ये काळे गोळे डार्कन करायचे आणि मग नका आपला म्हणजे रँक आणायचा, हे त्यांना नको होतं. त्यांना युपीएससीच्या याच्यावर, त्यांना नका युपीएससीच्या बेसिसवर त्यांना स्वतःचा विचार करून म्हणजे विचार करून उत्तर लिहिणारे विद्यार्थी पाहिजे. असे कन्सेप्च्युअल पेपर असतो पेपर 1. आणि पेपर टू हा अप्लाइड आहे. अप्लाइड आणि पेपर 2 जो आहे ना या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन याचा जो पेपर 2 आहे, या पेपर 2 मध्ये पॉलिटी येतं. पॉलिटी हा अप्लाइड भाग आहे. अप्लाइड भाग यामध्ये पॉलिटीचा भाग येतो. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे याच्यामध्ये कलेक्टर आणि कलेक्टरचे कार्य,
आणि नगर परिषद नगर त्यानंतर नगरपालिका या सगळा भाग येतो, ग्रामपंचायत, यांचा विकास कसा झाला आपल्या भारतामध्ये. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे पेपर जरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पेपर टू आहे पण हा अप्लाइड पार्ट आहे. यामध्ये लोक प्रशासनाच्या अंडरमध्ये भारतीय प्रशासन येतं, जे तुम्हाला समोर जाऊन करायचंच आहे पॉईंट नंबर दोन. आणि असंही तुम्हाला ते पॉलिटीमध्ये तुम्ही वाचलेलं आहे, तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये ते वाचून बसलेले आहे किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये वाचून बसलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन असं काहीच वाटणार नाही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा जो पेपर टू आहे तो अप्लाइड पार्ट आहे पॉलिटी. तर या पॉलिटीच्या सिलेबस याच्यामध्ये मॅक्झिमम कव्हर होऊन जाईल, त्यामुळे पॉलिटीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तर या पॉलिटीच्या अभ्यासामध्ये आपल्याला नाही का लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही ऑलरेडी तो सिलेबस कव्हर केलेला आहे. हा सिलेबस कव्हर केल्यामुळे तुम्हाला नाही का हा सगळा पार्ट सोपी जाणार. आणि हा अप्लाइड पार्ट असल्यामुळे पेपर टू मध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन भरपूर विद्यार्थ्यांना एक नॅचरल सब्जेक्ट येणार, नॅचरल सब्जेक्ट. कारण पीएसआय एसटीआय एएसओ राज्यसेवेची आतापर्यंत जे विद्यार्थी तयारी करत होते एवढी तयारी करताना त्यांना पॉलिटी हा विषय नक्कीच आवडता असतो आणि 90% लोकांचा हा पॉलिटी विषय आवडता असतो, नॅचरल विषय. तर हे जे 5 पॉईंट सांगितले विद्यार्थी मित्रांनो मी की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये आजही टॉप पॉप्युलर कॅटेगरीमध्ये हा विषय आहे. अधिकारी बनल्यानंतर आपल्याला हेच करायचं आहे. इथे पेपर वन कन्सेप्च्युअल आहे आणि पेपर टू येथे अप्लाइड आहे, त्यामुळे दोन्ही पेपरमध्ये 300+ स्कोर होऊ शकतो. आणि जर इन केस असं कधी कोणासोबत होऊ नये पण एक्झाम मध्ये होण्याचे चान्सेस असतात की एसएचा पेपर बिघडला किंवा जीएसचे चार पेपर आहे, एखाद्या जीएसच्या पेपरमध्ये स्कोर कमी होत आहे असं आपल्याला गॅरंटी आहे, अशा वेळेस आपल्याजवळ हुकुमी एक का पाहिजे ज्याद्वारे आपण नाही का आपला बॅकलॉग भरून काढू. तर तो विषय पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे जिथे 300+ स्कोर येतो. आणि मी तुम्हाला काही नाव पण लिहून दिले, प्रदीप सिंग, नुपूर गोयल अशा मॅडम सर आणि मॅडमचे नाव, ते तुम्ही युपीएससीच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन चेक करू शकतात की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 300+ स्कोर कोणी आणला, दरवर्षी किती लोकांना स्कोर येतो आणि यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. हे फार महत्वाचं आहे. इथे विद्यार्थी फार जास्त परेशान होतात की माझा आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, माझा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, माझा सायन्स बॅकग्राऊंड आहे, मी तर मेडिकलचा जाव, मी इंजिनिअरिंगचा आहो, तर मी काय करावं. तर कोणत्याही बॅकग्राऊंडचे असा तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय तुमच्यासाठी फार म्हणजे फार इझी आहे, याला कधीच बॅकग्राऊंडची गरज नाही. यासाठी नो स्टेट बोर्ड, ओके, कोणत्याही स्टेट बोर्डची नो स्टेट बोर्ड आणि नो एनसीईआरटी ही याला वाचण्याची गरज नाही. तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी अशा बुक्स वाचण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणजे सुरू करू शकता याचे रेग्युलर पुस्तकापासून. आणि तोच ना का समोरचा पॉईंट आहे, अभ्यासाचे स्रोत एवढे कमी आहे. जसं मी थोड्या वेळ पूर्वी बोलता बोललो होतो की विद्यार्थ्यांमध्ये पॉप्युलर विषय बनू शकतो इतिहास. त्यांना असं वाटतं की इतिहास आपण चौथ्या वर्गापासून वाचत गेलेलो लहानपणापासून, इतिहास आपल्याला नॅचरली आवडतो आणि इतिहासामध्ये वाचताना रक्त उफाळून येतं, रक्त उसळून येतं, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण सोर्सेस किती आहे? प्राचीन भारताचे 2-3 पुस्तक, मध्ययुगीन भारताचे 2-3 पुस्तक, आधुनिक भारताचे 2-3 पुस्तक, समाज सुधारक वेगळे, अजून काही वेगळं लागत असेल घटनाप्रमाणे. मार्केटमध्ये नवीन नवीन येतच राहतात इतिहासामध्ये. एखाद्या ऑप्शनची तयारी 8-10 पुस्तकातून करायची, 8-10 पुस्तकातून करायची. मग ते छोटे मोठे कसेही पुस्तक असो, काही पुस्तकं मोठमोठे राहू शकतात 500-600 पेजेसचे, काही काही पुस्तक छोटे छोटे राहू शकतात 100-200 पेजेसचे. परंतु एखाद्या वैकल्पिक विषय ऑप्शनल विषयाचा अभ्यास 8-9 पुस्तकातून करायचा आणि तरी पण स्कोर 200 खाली आला किंवा 250 खाली आला त्याला काय अर्थ. आणि समजा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ओके, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाला 3-4 पुस्तकाची गरज आहे, खूप झालं 4, 3 पुस्तकामध्ये सुद्धा अभ्यास होतो. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाचे 3-4 पुस्तकात अभ्यास करून तुम्ही सरळ 300+ स्कोर आणू शकता, 300+. ओके, जास्तीत जास्त 3-4 पुस्तक, 3-4 बुक्स यामध्ये, या 3-4 बुक्सचा अभ्यास करून 300+ तुमचा स्कोर येऊ शकतो, 300+ स्कोर याच्यामध्ये येऊ शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ओके, सर्वात महत्वाची गोष्ट, 300+ स्कोर आल्यानंतर जो बॅकलॉग निघतो तो वेगळी गोष्ट. आता मेन गोष्ट आहे ड्युरेशन. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत या विषय हा पूर्ण इतिहास तयार करण्यासाठी, ऑप्शनल तयार करण्यासाठी 6-7 महिने लागतात. भूगोलाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि अजून भूगोलाचे जे प्रकार आहे आणि त्यातल्या वेगवेगळ्या घटना, तो विषय करताना सुद्धा 5-6 महिने निघून जातात. परंतु पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असा विषय आहे जो जास्तीत जास्त 3-3.5 महिन्यात पूर्ण होतो, 3-3.5 महिन्यात. हे सुद्धा तुम्ही दिल्लीला तुमच्या काही मित्रमैत्रिणी तयार करत असतील विषय, म्हणजे युपीएससीची तयारी असेल, पुण्यामध्ये काही तुमचे मित्रमैत्रिणी असेल, त्यांना बिंदास फोन लावा आणि त्यांना विचारा की तुमच्या क्लासेसमध्ये हिस्ट्रीला किती वेळ लागला ऑप्शनलला,
किंवा भूगोलला किती वेळ लागला, आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांना विचारा, कारण एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा व्हायची आहे. युपीएससीच्या तुमच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना बंधू भगिनींना विचारा की हिस्ट्रीचा सिलेबस किती दिवसात पूर्ण होतो, भूगोलला किती वेळ लागतो आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला किती वेळ लागतो. हे माझं चॅलेंज आहे, इट्स माय ओपन चॅलेंज की तुम्हाला जे आन्सर भेटणार त्यामध्ये नक्की हे असणार की इतिहास आणि भूगोल यांना 6-7 महिने लागून जातं, जिथे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला केवळ 3-3.5 महिने लागतात. ओके, या विषयाची तयारी 3-3.5 महिन्यात होते. अभ्यासाचे स्त्रोत पण कमी आहे आणि कमी वेळामध्ये तयार होणारा विषय आणि भरभरून मार्क देणारा विषय, 300+ स्कोर होणारा, त्यानंतर समजण्यास अतिशय सोपी. यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही स्वतःहून बघा, फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतःहून बघा. ओके, स्वतःहून बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषयातले प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड. त्यामध्ये तुमचा कन्सेप्ट आणि अप्लाइड पार्ट असेल तर तुम्ही सरळ उत्तर लिहू शकता, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, समजण्यास अतिशय सोपी आणि प्रश्न एकदम सरळ येतात. तर मग विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, हे जे 8 पॉईंट बघितले आपण या 8 पॉईंट मध्ये, आणि तुम्हाला वारंवार सांगितलं मी की हे 8 पॉईंट जे मी बोललो ती हवाबाजी नाही. तुम्ही म्हणजे माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही युट्यूबवर सर्च करा की पॉप्युलर कॅटेगरीमध्ये कोणकोणते ऑप्शनल विषय आहे युपीएससीला आजही. आम्ही स्वतः 2010-11 मध्ये या विषयाची तयारी करत होतो, आज 12 वर्ष निघून गेले तरी हा विषय आजही टॉप आहे, आणि या विषयाला घेऊन कितीतरी लोकांनी आपली ऑल इंडिया रँक काढलेली आहे आणि आज ते IAS IPS बनून म्हणजे आपली नका सक्सेसफुल आपली जर्नी चालू ठेवत आहे. अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला हेच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पण एवढंच नाही की कन्सेप्च्युअल ओके कन्सेप्च्युअल रट्टू पोपट बनण्याची आवश्यकता नाही. इतिहास इतिहास आणि भूगोलचा अभ्यास करताना रट्टू पोपट म्हणजे बनावं लागतं मॅक्झिमम वेळा, आणि रट्टा मारलेला भाग एक्झाम मध्ये आठवला नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. या विषयामध्ये ओके या विषयामध्ये 300+ स्कोर भरपूर लोकांचा झालेला आहे, आणि तुम्ही हे सुद्धा युट्यूबवर चेक करू शकता, युपीएससीच्या वेबसाईटवर चेक करू शकता, किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 300+ स्कोर स्टुडंट कोणाचे आहेत, ते नाव सुद्धा तुम्हाला सापडणार. यासाठी कोणत्याही बॅकग्राऊंडची, पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंडची, डिग्री बॅकग्राऊंडची गरज नाही. कोणत्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी या विषयाला घेऊन तयारी करू शकतो, आणि यासाठी कोणताही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी पुस्तक वाचण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासाचा स्त्रोत फारच कमी आहे, म्हणजे कमी वेळात हा विषय तुम्हाला तयार करता येतो. ओके, कमी वेळात या विषयाची तयारी होऊ शकते, या विषयाची तयारी होते म्हणजे होते, आणि त्यातही नका तुम्ही 300+ स्कोर करू शकता आणि प्रश्न एकदम सरळ असतात. तर सांगण्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो की वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा शेवटी तुम्हाला ठरवायचा आहे. त्या वैकल्पिक विषयामध्ये इंटरेस्ट येणं फार आवश्यक आहे. इंटरेस्ट, ती लँग्वेज आपल्याला नॅचरली आली पाहिजे, नॅचरली. व्हाय वी शुड चूज XYZ ऑर पर्टिक्युलर सब्जेक्ट ऍज अन ऑप्शनल, नंबर वन. ओके, देअर शुड बी अ नॅचरल फ्लो. ओके, दॅट सब्जेक्ट शुड बी अ नॅचरल लाईकेबल सब्जेक्ट टू यू, अँड ओके इट्स लँग्वेज शुड बी नॅचरली अंडरस्टँडेबल टू यू, नंबर वन. नॅचरली ते आवडायलाच पाहिजे आपल्याला. मग आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही म्हणाल की हा नॅचरली आम्हाला कसा आवडतो हे कसं माहीत पडणार, तर बघा. ओके, म्हणजे काही प्रॉपर लोकांची पुस्तक बघा किंवा असे गुगलवर पुस्तक उपलब्ध असतात त्यांचे एक एक टॉपिक बघा, युट्यूबवर बघा, काही नोट्स वगैरे बघा, प्रश्न बघा, त्यावरून तुम्हाला माहित पडेल. आणि सेकंड पेपर बघा, तुम्ही म्हणाल की अरे हे तर पूर्ण पॉलिटीज आहे, आणि त्यामुळे तुम्हाला ओके त्यामुळे तुम्हाला नाही का म्हणजे सेकंड पेपर असल्यामुळे तुम्हाला GS पेपर 2 मध्ये सुद्धा फायदा होईल. GS पेपर 2 पॉलिटीज आहे. तर जर तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनल विषय असेल तर तुम्हाला पेपर 2 GS पेपर 2 मध्ये सुद्धा आन्सर रायटिंगसाठी मदत येईल. कधी कधी एखादा राजकीय विषयावर निबंध आला तर त्या निबंधामध्ये सुद्धा तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे फॅक्ट्स अँड पॉईंट सांगू शकतात, कन्सेप्ट सांगू शकतात, आणि तिथे तुमचा निबंध चांगला बनू शकता. असा अनेक प्रकारे तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय फायद्यामध्ये येऊ शकतो. हे सगळे त्याचे प्रोज आहेत, प्रोज की या सगळ्या पॉईंटवर तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय घ्यायला पाहिजे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय कसा घ्यायचा, त्यामध्ये आन्सर रायटिंग कशी करायची, 300+ स्कोर बाकी लोक आणू शकतात, तुम्ही पण आणू शकतात, त्यासाठी मी आहेच अनअकॅडमीवर. आणि अनअकॅडमीवर याच्या पर्टिक्युलर नोट्स PDF सोबत या विषयाला 3-3.5 महिन्यात आपण पूर्ण करून, 3-3.5 महिन्यात खूपच झालं तर 4 महिन्यात याला पूर्ण करून आपण 300+ स्कोर कसा आला पाहिजे याची सुद्धा मानसिक तयारी करून घेऊ, रायटिंग प्रॅक्टिस करून घेऊ, खरं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. आणि कमी वेळात हा तयार होणारा विषय आणि तुम्हाला कुठे कुठे कामी येऊ शकतो, तर GS 2 मध्ये SA मध्ये कामी येऊ शकतो,
वेळ पडली तर इथिक्स मध्ये सुद्धा कमी येतो, इथिक्स मध्ये कॉम्बिनेशन आहे, इथिक्स मध्ये पण कमी येतो. तर एवढे सगळे याचे प्रॅक्टिकल पॉईंट आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की मी याचे प्रोज तुम्हाला सांगणार, प्रोज आणि कॉन्स पण सांगणार, कॉन्स निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगणार की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषय तुम्ही का घ्यावा नाही. एकच ओके निगेटिव्ह पॉईंट आहे, एकच. कारण आता एवढं एवढे निगेटिव्ह पॉईंट कमी आहे त्याला मी काय करणार. खरोखर एकच निगेटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे आजही दिल्लीमध्ये युपीएससीच्या ऑप्शनल विषयामध्ये सर्वात जास्त गर्दी ऑप्शनलची कोणत्या क्लासमध्ये असेल तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. कारण मी सांगितलं की याची लँग्वेज समजण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि विद्यार्थ्यांना 300+ स्कोर आणणारा विषय पाहिजेच. कारण विद्यार्थी एक्झाममध्ये तयारी करताना लालची बनतात आणि बनायलाच पाहिजे. ओके, आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर कुठून आणता येतो याचाच विचार सदैव दिमागात असला पाहिजे. कमी वेळात ओके कमी वेळात तयारी करून 300+ स्कोर येत असेल आणि केवळ 3 ते 4 पुस्तक वाचून जरा 300+ स्कोर येत असेल आणि त्याचा फायदा मला GS2 मध्ये आणि SA मध्ये सुद्धा होत असेल तर मी हा विषय का नाही घ्यावा, या विचाराने अनेक विद्यार्थी हा म्हणजे विषय घेतात आणि त्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन नॅचरली वाढून जाते. भरपूर विद्यार्थी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आपला ऑप्शनल घेतात त्यामुळे याच्यामध्ये गर्दी असते आणि या या विषयाला घेणारे विद्यार्थी कॉम्पिटिशन वाढून जाते. मग आता कॉम्पिटिशन वाढली म्हणून घाबरण्याचं काय कारण? कॉम्पिटिशन कुठे नाही मला सांगा. पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन आहे, तलाठी भरतीमध्ये कॉम्पिटिशन आहे, PSI STI मध्ये कॉम्पिटिशन आहे, राज्यसेवेमध्ये कॉम्पिटिशन पहिलेही होती आताही आहे. तर सिलेबस बदलला काय, ऑप्शनल विषय आले काय? मग तुम्ही म्हणसाल की केवळ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कॉम्पिटिशन आहे, इतिहासामध्ये नाही, असं बिलकुल नाही. इतिहास घेणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच राहणार, मराठी लँग्वेज लिटरेचर घेणारी सध्या संख्या सुद्धा तेवढीच राहणार म्हणजे मॅक्झिमम याच्यामध्ये. तर जे पारंपरिक विषय आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, PSIR, इतिहास, भूगोल, या विषयांमध्ये तर गर्दी असणार म्हणजे असणार, विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असणार. त्यामुळे मला वाटतं की हे कॉन्स आहे, बाकी हे निगेटिव्ह पॉईंट आहे. पण हा निगेटिव्ह पॉईंट मी तरी मानत नाही, जरी याला निगेटिव्ह मध्ये येतात, की मॅक्झिमम विद्यार्थी ते कॉम्पिटिशन मध्ये उतरणार, त्यांचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच ऑप्शनल विषय असणार आणि मग ते लोक तुम्हाला कॉम्पिटिशन देणार. पण तुम्ही सुद्धा त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरून बाकी त्यांच्याच बरोबरीचा अभ्यास करून वर्षभर कितीतरी प्रश्नांची प्रॅक्टिस करून, रायटिंग प्रॅक्टिस करून जर तुम्ही सुसज्ज तयार होऊन याला ओके याला म्हणजे काउंटर करू शकता, याला ओके तयारी ठेवू शकता, तुम्हाला काही अडचण नाही. तर एकच निगेटिव्ह पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, की इथे तुम्हाला कॉम्पिटिटर भरपूर असणार पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. बाकी मी जे पॉईंट सांगितले की प्रश्न एकदम सरळ येतात, PYQ बघा, लँग्वेज याची फार सोपी आहे, एखादं पुस्तक बघा मराठीचं लोकप्रशासनचं, ओके पुण्या मुंबईला तुम्हाला कुठेही पाहायला भेटेल. अभ्यासाचे स्त्रोत फारच कमी आहे, 3 ते 4 पुस्तक आहे, याच्यासाठी तुम्ही युट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता की विच बुक्स आर गुड्स फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, 3 ते 4 पुस्तकाचं नाव येतील. आणि त्यानंतर नाही का तुम्हाला हे जे 5 पॉईंट पहिले सांगितले मी, यावर तर मी तुम्हाला सर्व सांगितलं की तुम्ही जा चेक करा आणि तुमच्या म्हणजे जे तुमच्या कोणी ओळखीचे लोक असतील UPSC मधले त्यांना विचारा, अधिकारी लोकांना विचारा, ओके त्यांना हे व्हिडिओ हा व्हिडिओ जरी दाखवला तरी तुम्ही त्यांना म्हणजे विचारा की हे सगळं सांगितलेलं आहे किती खरं किती खोटं, तुम्हाला माहित पडेल की या सगळ्या गोष्टी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लोक प्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा यावर नाही का हे माझे एकदम ऑनेस्ट खरोखर एकदम 100% पलीकडे हे माझे इमानदार मत होते. आणि त्या मतांमध्ये तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला युट्यूबवर सुद्धा जाऊन कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, UPSCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. यानंतर तुम्हाला ठरवायचं, अल्टिमेटली तुम्हाला ठरवायचं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय ऑप्शनल घ्यायचा की नाही घ्यायचा. पण लक्षात ठेवा की 300+ स्कोर करून बॅकलॉग काढून देणारा, कमी वेळेत तयारी करून देणारा, प्रॅक्टिकल विचार करा, इमोशनल विचार करू नका, इमोशनल विचार करू नका. एक्झाम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त कुठून स्कोर करता येतो असा विषय निवडा, त्यासाठी एकच आन्सर आहे, दॅट इज अल्टिमेटली ब्लाइंडली सांगू शकतो मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीवर ओके लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही आले नसतील तर अन अकॅडमी ऍप डाउनलोड करा, प्लस किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन मध्ये या आणि मला फॉलो करा स्वप्नील राठोड अन अकॅडमीवर. आणि ऑप्शनल विषयाची आपण तिथे तयारी करून घेऊ, गॅरंटीड तयारी करून घेऊ, गॅरंटीड ओके विथ गॅरंटी तयारी करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच ओके फॉर लिस्निंग टू माय ओके ऑनेस्ट व्ह्यूज सो पेशन्सली. सो रिमेंबर ओके सी यू ऑन अन अकॅडमी, लेट्स क्रॅक इट. थँक्यू सो मच एव्हरीबडी.